33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्याकरता न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीच नेमा, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. राज्यातल्या सत्ता बदलानंतर आता 33 कोटी वृक्ष लागवडीच्या स्थितीबद्दल आढावा घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. यावर मुनगंटीवारांनी उत्तर दिलंय. तसंच शंकेखोरांच्या मनातल्या शंका दूर करण्याकरता श्वेतपत्रिका काढा, असंही मुनगंटीवारांनी म्हटलंय. नागपूरमधल्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात या संबंधातली संपूर्ण आकडेवारी उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. वनविभाग हे काम मनरेगा अथवा रोहयोच्या माध्यमातून पूर्ण करतं, त्यासाठी मुंबई महापालिकेसारखं एखादं टेंडर काढत नाही, असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला. तर कोणाला चौकशी करायची असेल त्यांनी ती खुशाल करावी, असं आव्हान वन विभाग कोणतेही टेंडर काढत नाही. जी कामं होतात ती रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून होतात, मनरेगाच्या माध्यमातून होतात. आणि म्हणून यामध्ये हे काही जलसंपदा विभागाचं टेंडर काढून केलेलं काम नाही, किंवा मुंबई महानगरपालिकेचं टेंडर काढून केलेला रस्ता नाही की ज्यामध्ये कुठं गैरव्यवहार होऊ शकतो. पण झाडं जिवंत आहे की नाही याची चौकशी केलीच पाहिजे. जाणीवपूर्वक जुन्या सरकारने जे केलं आहे ते वाईट दाखवण्याचा प्रयत्न, माझा या सरकारला एवढाच सल्ला असेल की आम्ही एक मोठी रेषा ओढली आहे, ती रेषा पुसायच्या ऐवजी आमच्यापेक्षा मोठी रेषा ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की सुधीर भाऊंच्या नेतृत्वात अतिशय पारदर्शी काम या ठिकाणी झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर शंका उपस्थित करणाऱ्यांची पूर्णपणे या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे.